अगं बाई आले वाटत. नाही झाले का सगळं व्यवस्थित? हो हो हो, काही राहिलं नाही ना. गोंधळून जाऊ नको, सगळं व्यवस्थित पार पडेल. तयार आहात ना? हो मी हो तुम्ही उघडा. या 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 या. नमस्कार. नमस्कार. कशाला? कसले हँडसम आहे जीजू. तू जा ना. काय प्रवास वगैरे व्यवस्थित झाला ना? व्यवस्थित. काही अडचण नाही ना? हाय जीजू. हाय. आय एम सानिका. ओ हाय सानिका. दिस इज फॉर यू. थँक यू जीजू. अगं ताई त्यांना आत तरी येऊ दे. या या. शूज छान आहे. काढायचे नाही, ऍक्च्युली मला डस्टची ऍलर्जी आहे ना. तर अरे अमेरिकेत तू घरी घालतोस की नाही? तिथे चालतात की नाही? मग इथेही चालतील. उगाच पायाला ऍलर्जी व्हायची. चल पुढे चल तू. या 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 बस या बस बस. थँक यू. बाय द वे जीजू, नाइस शूज. ओ थँक्स. USA $2,000. $1 म्हणजे 70 रुपीज. 70 रुपये करा गणित जीजू. म्हणजे 1,40,000 शूज. येस सुपर. मी ना लग्नामध्ये हे शूज चोरणार. हो आम्हाला काय लग्नात तुम्ही नयनसाठी जे शूज घ्याल ना तेच तू चोरशील ना. आणि ते शूज फार काही महाग नसतील याची खात्री आहे आम्हाला. काय हो नयनच्या पप्पा? तुमची ती आगाऊ धाकटी कुठे दिसत नाही? आहे कुठे ती? हे माझे खापर पणजोबा सावकार. हे माझे पणजोबा सावकार. हे माझे आजोबा हे पण सावकार. आणि हे माझे वडील हे देखील सावकार. आणि आम्ही कर्जदार. सर प्लीज पैसे द्या ना. पैसे कुठे जात आहेत? मिळतील ना. पण गोष्ट सांगताना ना तुम्ही असे मध्ये मध्ये मला अडवू नका. हा तर मी काय म्हणत होतो, आता नशिबाचा भाग पण बघा. अहो लोकांना पिढ्यान पिढ्या कर्जावर पैसे देत होतो आम्ही, आणि आज बँकेकडून घेतलेल्या कर्जावरचं व्याज भरायला देखील पैसे नाहीयेत आमच्याकडे. हा हाय. नाही मी 5 मिनिटात निघते. आले का ते? अच्छा नाही नाही नाही, मी काही झालं तरी आज कॅश नाही घेऊन येणार घरी. हो बरं आई चल ठेवते निघते बाय. हे बघा मला उशीर होतोय, प्लीज पैसे द्या मी निघेन. नाहीयेत पैसे. इंद्रा काहीतरी लोचा दिसतोय. अरे बँकवाली बहुतेक घरी पैसे घेऊन जाऊ शकत नाहीये. पैसे नाहीयेत म्हणजे? गेले 2 तास तुम्ही पैसे देतो पैसे देतो हे सांगून पूर्वजांची गोष्ट सांगत बसलाय आणि आता म्हणताय पैसे नाहीये. हे बघा मला इकडे वेळ नाहीये, मला उशीर होतोय, द्या ना पैसे प्लीज. माझ्याकडे पैसे नाहीयेत. पैसे नाहीयेत ना तुझ्याकडे? नाहीयेत ना साहेब पैसे माझ्याकडे. चल पुन्हा ओळख करून घेऊ. चल हे तुझे खापर पंजोबा बरोबर.
सावकार होते. हे तुझे पंजोबा, हे पण सावकार. ये बाबा, पाय पड पाय पड. हे पण पैसे नाही देऊ शकत ना. आजोबा, पाय पड. हे पैसे देणार ना साहेब? नाहीच, पैसे तर कुठून देणार. ओ साहेब. सत्तू. ओ साहेब. ए नीट मोजून घे सत्तू. आणि मी तुला सांगितलंय तस का. करा, सुरू कर. हे काय तुमच्यासाठी खास जीजू? अमेरिकन डिश, अमेरिकन चॉपसी. सॉरी सर, अमेरिकन चॉपसी ही चायनीज डिश आहे, अमेरिकन नाही आहे. नावात अमेरिका असलेलं सगळंच काही अमेरिकन नसत. अहो, दीपूला येताना आणायला सांगू का एखादी अमेरिकन डिश? हो चालेल. आहे कुठे ती? दादा प्लीज दरवाजा खोल दीजिए ना, मुझे ये कैश की बैग अंदर रखनी है. नहीं खोल सकते, अभी बैंक बंद हो गया. पहले आ जाइए. एक साधी अमेरिकन डिश सांगितली ती ही जमली नाही तुम्हाला. आता साखर पुडा रीतीप्रमाणे व्हायला पाहिजे म्हणून आम्ही सगळी जबाबदारी घेतली, पण लग्नाची जबाबदारी मात्र तुमची आहे. तिथे मात्र सगळं मला व्यवस्थित पाहिजे. तिथे मी काही सांभाळून घेणार नाही, आधी सांगून ठेवते. बरं, काय ठरलं मग? 5-star हॉटेल, ट्रान्सपोर्ट आणि फुलांचं डेकोरेशन? तुम्ही काहीच काही सांगत नाही हो. नाही, करतोय मी, प्रयत्न करतोय. साहेब थोडं समजून घ्या ना, इतके पैसे कपाटात असायला मी काय कोट्याधीश नाहीये, साधा शिक्षक आहे मी. थोडा उशीर लागतोय एवढंच, बाकी काय. बरोबर, कपाटात नसतीलच हो पैसे तुमच्या, पण बॅग भरून रोकड येते ना रोज घरात. हॅलो. हा दीपू, आई बोलती. अगं कुठे आहेस तू? किती वेळ आहे तुला अजून? आलेच, येते. लवकर. आणि ऐक, महत्वाचं, ती रोकड नाही आहे ना सोबत? आणू पण नकोस, उगाच नयनरावांसमोर गोंधळ नको व्हायला. आलेच. इथे इथे ह्याच्यामध्ये बघ, ह्याच्यामध्ये बघ ना. किती वेळापासून शोधताय? ते बघ तिकडे बघ खाली. जीजू,
आतापर्यंत किती वेळा बसला विमानामध्ये? खूप वेळा. मी येणार आहे दीदीच्या डोहळ्या जेवणाला अमेरिकेला. मस्करी करते. घ्या ना, घ्या, छान आहे. आमच्या सोसायटीच्या डिपार्टमेंट स्टोअर मध्ये मिळत. आणि आईस्क्रीम पण मागवलंय बर का? अगदी तोंड गोड करून जा. नंदराव, काय आमचा अमेरिकन डिशचा बेत जरा चिनी झाला, पण तुम्ही सांभाळून घेतलं तो. सगळं आम्ही सांभाळून घेतोय, पण मुळात सांभाळून घ्यावं लागेल असं वागणंच का होतंय? लग्नात मात्र मला सगळं व्यवस्थित हवंय. तिथे मी काही सांभाळून घेणार नाही, आधी सांगून ठेवते. हो हो, अगदी. तक्रारीला अजिबात जागा वरणार नाही. हो ना, मग त्या 5-स्टार हॉटेलचं उद्याच बुकिंग करून घ्या, आधीच खूप उशीर झालाय. हो हो हो, पैशांची व्यवस्था. हे बघ नयन, तुला म्हणाले होते ना यांच्या घरी खूप कॅश असते म्हणून. ए दीपिका, ती बॅग उघड ग आणि दाखव आमच्या नयनला कॅश. अगं उघड म्हणते ना. अगं दाखव ना आमच्या नयनला कॅश. काय ग, आज काय घबाड घेऊन आलीस की काय? उघड उघड बॅग, उघड आमच्या नयनला बघू दे. अगं उघड ना. अगं उघडतीयेस ना. अगं उघड पटकन. किती उशीर लावतेस सरक, मीच उघडते. हे बघ, लोकर. पैसे असतात ना या बॅगेत? राहू दे, कॅश असती तर ती थोडीच मला देणार होतीस. बरं देशपांडे साहेब, करताय ना उद्या 5-स्टारचं बुकिंग? नाही. नाही काय म्हणाल? नाही सरळ सरळ नाही म्हणून सांगताय तुम्हाला? असं म्हणायचंय का उद्या नाही नंतर कधीतरी, कि कधीच नाही? हे बघा स्नेहलता ताई, मी एक मध्यमवर्गीय शिक्षकी पेशा असलेला माणूस आहे. माझ्या शलाकाचं लग्न मी मला जमीन तितक्या थाटानं करीन, पण हे 5-स्टार मध्ये वगैरे लग्न मला नाही शक्य होणार. हो, आणि तुम्ही मला आत्ता सांगताय साखरपुडा अगदी परवावर आल्यावर? आधी तुम्हाला माहित नव्हता का स्वतःचा आवा का? हे बघा देशपांडे साहेब, ही आमची शुद्ध फसवणूक आहे. हे बघा मालतीताई, तुम्हाला झेपणार नव्हतं तर आधी कबूल कशाला केलं तुम्ही? आधीच सांगायचं ना परवडत नाही म्हणून. अशी फसवणूक का करायची आमची? एक मिनिट, माझ्या बाबांनी कोणाची फसवणूक केली नाहीये. त्यांनी केले प्रयत्न, पण खरंच नाहीयेत पैसे. बोलल्या
दीपिका मॅडम बोलल्या तरी म्हटलं ही आगाऊ कार्टी अजून गप्प कशी? अहो बघताय काय, अजून अपमान करून घ्यायचा नाही आपल्याला. चला हो नाही पप्पा, चल रे नयन. अम्मा हे बरोबर नाही. लेट्स हिअर देम आउट. तू गप्पा बस रे नयन, तू भोळा आहेस. तुला नाहीत कळायचे यांचे छक्के पंजे. नसतील कळत, पण मला त्यांचे एफर्ट्स कळत आहे, त्यांची परिस्थिती कळते. ते म्हणतायत ना नाही जमत म्हणून, मग ठीक आहे ना, आपण दुसऱ्या विनीवर लग्न करू, प्रॉब्लेम काय आहे? दुसऱ्या म्हणजे कोणत्या? कुठल्या तरी फडतूस मंगल कार्यालयात? आणि त्या फडतूस मंगल कार्यालयामध्ये तुझे परदेशी मित्र आणि आपले पाहुणे मंडळी राहणार आहेत का? मी असं म्हंटल मामा, त्यांना वेळ तर दे. 5 स्टार नाही तर 3 स्टार मध्ये करू, पण त्यांना वेळ तर द्यायला हवा ना. वा, तू यांचं खाऊन यांचीच भाषा बोलायला लागलास का? चला हो नाही पप्पा. अहो 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 ऐका ना, ऐका ना मी काय म्हणतेय. अहो अहो ऐका ना तुम्ही, एक मिनिट. अंकल, मी तुम्हाला बाबा म्हणू? हो म्हणा ना बाबा. डोंट वरी, मी बोलेन मम्माशी. आपण 5 स्टार मध्ये नको करूयात लग्न, 3 स्टार मध्ये करू. सगळं मॅनेज होईल, डोंट वरी. येऊ मी? फार गुढी मुलगा आहे हो ना दीपू. नाही तू कॅश बाजूला ठेवून लोकर त्याच्यामध्ये ठेवलीस, बरं झालं. कॅश कुठे आहे? म्हणजे ती जिथे ठेवली असेल तिथं सुरक्षित राहील ना? तू उगाच आपलं गाळ झाली तर उगाच तुला त्रास होईल. कुठे आहे कॅश? कॅशच होती बॅग मध्ये. लोकर कशी आली माहित नाही मला. हा म्हणजे माहित नाही कुठे कुठे कॅश. अगं अगं दीपू असं कसं होईल? तू नीट आठव जरा, तुझ्या बरोबर होत का कोणी? त्यांना विचार ना. होत काय? फोन कर, फोन कर. बाबा बाबा तुम्ही शांत व्हा, मी आलेच. इंदिरा तुझी गुंड्यांची आयडिया भारी होती यार. कोण गुंडा? गुंडा नाही रे, या लोकरीच्या गुंड्या, या मॅडमच्या बॅगेत ठेवायच्या, त्यांचे पैसे आपल्या बॅगेत ठेवायचे. इंदिराचं डोकं आहेच भारी. बँकवाले तुझ्यावर सॉलिड खुश होणार आहे आता. म्हणजे काय? अरे आपण मदत केली आहे तिची. बँकवाले आता तुला थँक्यू बोलायला फोन केलाय. उचल उचल उचल. हॅलो. हा इंद्राजी, आओ बॅगेत कॅशच नाहीये. हो मीच लोकर ठेवली आहे कॅशच्या जागी. तेच म्हणते मी लोकर. हो पण का? पण का? का म्हणजे? आम्हाला सत्तू म्हणाला तुम्हाला आज घरी कॅश नेता येणार नाही म्हणून. काय कशी वाटली माझी आयडिया? काही कळत का तुम्हाला? भीतीने जीव गेला असता माझा. कशाला घेतली तुम्ही कॅश? का म्हणजे? तुम्हाला नेता येणार नव्हती म्हणून. ते माझं मी बघितलं असत ना, माझी जबाबदारी होती. हरवले असते ना पैसे तर मला भरून द्यावे लागले असते. का वागता तुम्ही असं? हा का असं नियमाविरुद्ध वागता तुम्ही?
साधं सरळ वागताच येत नाही का तुम्हाला? हो मॅडम, मी हे सगळं ना एकतर तुमची मदत करायला म्हणून. मी मागितली मदत? मागितली नाही ना. नकोय मला तुमची मदत. नाही एवढं असेल ना तर घेऊन जा तुमची ती कॅश. मला काही हाऊस नाही माझ्या घरात कॅश ठेवून घ्यायला. हा द्या पैसे, मला सांगा कुठे होते. अर्ध्या तासात या जी डी सर्कलला. हा ठीक आहे.